शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा पृथ्वीराज आणि त्याच्या दोन मित्रांना पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती तालुका हवेली हद्दीतील कवडीपाट नाक्यावर 10-15 जणांच्या जमावाने जबर मारहाण केली. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पृथ्वीराज नागवडे वय 25 राहणार वांगदरी याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मांजरी फार्म परिसरातील निलेश दिवेकर, सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे यांच्यासह 15 तरुणांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर लाईव्ह 24, अहमदनगर. ब्रेकिंग बातम्यांसाठी अहमदनगर लाईव्ह 24 हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.